कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं एक ऐक, शांत डोक्याने विचार कर मयुरी. पांड्या काका, वरती येऊ नकोस तू. मी इथून उडी मारेन ना, मी आधीच सांगते तुला. बरं, तुला जे करायचं ते कर. माझं एकदा ऐक, मी काय म्हणतो, माझं एकदा ऐक. मयुरी शांत. वहिनी, असं परत नाही करायचं, कळलं? शांत. घरी जाऊया. विद्युत, अरे मयू सापडत नाहीये. काय बरं, मला सांग, सगळीकडे शोधलं का? हो, सगळीकडे बघितलं. विद्युत कुठच्या मैत्रिणीकडे वगैरे? मैत्रिणींना सुद्धा फोन करून झालात, कुठेच सापडत नाहीये ती. तू ये बाबा, मला काय सुचत नाहीये. प्लीज तू लवकर ये. आलो. ओके. श्रेयस, माझं ऐक, आता पोलीस स्टेशन मध्ये जायला हवं. त्याच्या बस इथे बस. अगं, कुठे गेली होतीस मयुरी? अगं, निदान सांगून तरी जायचंस. वेडी मुलगी गच्चीवर गेली होती आत्महत्या करायला. काय मयू, वेडी आहेस का तू? हे असं करताना आमचा विचार पण नाही आला तुझ्या मनात? हा काय वेडेपणा करायला निघाली होतीस? बाबा, मला सगळं कळलंय, ऐकलं सगळं. माझ्यामुळे सगळ्यांना सफर करावं लागतंय. तुला तुझं कॉम्पिटिशन मधून बॅकआउट करावं लागलं. मला कॉलेज मधून सस्पेंड केलं. सोसायटी वाले आपल्याला घरातून हकलून देण्यासाठी आले होते बाबा. माझ्यामुळे सगळ्यांना जितका त्रास होता लायकीचीच नाहीये बाबा. मी ना खरंच कुठच कारण प्रकार नाही केला. आई माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये कोण. काय म्हणून जगू? म्हणून तू सुसाइड करशील? आई, आई. हा, काय झालं अश्विनी? अगं, कुठून इतका धीर आणतेस? घरावर एवढा मोठा प्रसंग उडवलाय आणि तू तुझी कामं, तुझ्या जबाबदाऱ्या
अगदी नेमाने करतेस. आज इतकं वय झालं, 21 वर्ष संसार केले, पण स्वतःवरचा ताबा नाही मी ठेवू शकत. काही बाई सुस्त आणि रागाच्या भारात मी तुला नको नको ते बोलून जाते, पण तू तुझा तोल नाही ढळू देत. तुम्हाला नुसता आई नाही मिळत, आई मानते सुद्धा ग. बघा, तुम्ही मला प्रश्न विचारलात ना, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय आई. आणि तुम्ही मला काहीही बोललात ना तरी त्या गोष्टीचा मला राग येत नाही. आजही जे बोललात त्यात माझी चूक होती, आणि मूल चुकल्यावर आई त्याच्यावर रागवतेच ना. मग तुम्ही माझ्यावर रागवलात म्हणून तुमचा राग मला कसा काय येईल आई? आई, माझं कुटुंब ना माझी ताकद आहे, आणि माझ्या कुटुंबाच्या पुढे कोणत्याही गोष्टी आल्या ना तरी त्या मला नगण्यच आहेत, कारण माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं माझं कुटुंब आहे आई. आणि मला खात्री आहे, उद्या मला काहीही झालं, माझ्यावर कोणतंही संकट आलं ना, तरी माझं कुटुंब माझ्या बरोबर असेल. तुम्ही मला मगाशी विचारलं ना मी एवढी ठामपणे कशी उभी राहू शकते, कारण माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे म्हणून. आई, आणि मला खात्री आहे ह्या सगळ्यातनं ना आपण सुखरूप बाहेर पडू. घ्या गोळ्या, घ्या बघू अगोदर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.